नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित गजानन केली. मी मनेरे हायस्कूलचा विद्यार्थी. मी इयत्ता दुसरीमध्ये मनेरे हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि माझं 10वीपर्यंत शिक्षण मनेरे हायस्कूलमध्ये झालं. तिथून पुढचं शिक्षण ग्रॅज्युएशनचं मी सांगलीमध्ये घेतलं आणि मी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि 2011 मी पुण्यामध्ये आय टी क्षेत्रामध्ये संधी शोधण्यासाठी आलो आणि गेली 10 वर्षे मी पुण्यामध्येच आहे. आणि आता सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी एका चांगल्या हुद्द्यावर काम करतो ॲज अ सिनियर प्रोडक्ट डेव्हलपर. आवर्जून सांगण्याबद्दल गोष्टी मनेरे हायस्कूलबद्दल की वी आर 90 किड्स, राईट? आम्ही 90 विद्यार्थी, राईट? 90 आम्ही असे म्हणजे पहिली दुसरी या वर्गामध्ये होतो. सो मनेरे हायस्कूलमध्ये ज्या शिक्षिका होत्या, ज्या टीचर्स होत्या आम्हाला, आणि त्या ज्या तळमळीनं किंवा ज्या आपुलकीनं शिकवण्याचा प्रयत्न करत होत्या, त्या शिकवत होत्या सगळ्या विद्यार्थ्यांना. तो विद्यार्थी कसाही असो, किती त्याला समजवण्यासाठी किती वेळ लागत असो, पण ज्या तळमळीने त्या शिकवायच्या, ती तळमळ किंवा त्या पद्धतीचं किंवा त्या लेवलचं शिक्षण पद्धती आज मला इथे दिसत नाही. सांगण्याचं कारण असं आहे की माझी मुलगी आता 7 वर्षाची आहे. ती आता दुसरीमध्ये गेली, CBSE बोर्ड आहे. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत आणि जी मनेरे हायस्कूलमध्ये आम्ही जे शिकलो ते शिक्षण, ह्याच्यामध्ये मला पर्सनली जमेनास माझा फरक पडतो. कारण असं आहे की त्यांना ते प्रोफेशनली करायचं आहे आत्ताच्या लोकांना, किंवा आत्ता जे करता येते. आणि जे आम्ही शिकलो जे 90 काळामध्ये, ते प्रोफेशनल नव्हतं. ते त्यांना जे शिकवण त्यांना त्या विद्यार्थ्याला घडवायचं होतं. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या मूर्तिकाराला जर एक मूर्ती बनवायची असेल तर त्या दगडामधून त्यांना ते पैलू पाडून ती मूर्ती बनवता येतात. तर त्या पद्धतीचे शिक्षण मला मनेरे हायस्कूलमध्ये झालं. त्यामुळं मी खरोखर आभार आहे म्हणजे मनेरे हायस्कूलचा. आणि आता जे विद्यार्थी तिथे आहेत त्यांना मी एकच मनापासून सल्ला देईन. जे काय तुमचे शिक्षक तिथं तुम्हाला सांगतायत किंवा जे काय तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत आहेत किंवा जे काय डिसिप्लिन शिकवायचा प्रयत्न करत आहेत, तर तुम्हाला सध्या आत्ता वाटेल की ते थोडंसं डॉमिनेंट आहे की डॉमिनेट होत आहे किंवा जास्तच आम्हाला थोडं प्रेशराईज केलं जात आहे. पण मार्क माय वर्ड्स, ह्या गोष्टी ज्या तुम्हाला तिथं शिकायला मिळत आहेत त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. आणि त्या तुम्हाला आयुष्यभर ते डिसिप्लिन तुमच्या अंगामध्ये भिंतीत पूर्णपणे, जे आत्ता माझ्यामध्ये आहेत, राईट? कारण मी आता इतकी वर्ष झालं जे डिसिप्लिन जे संस्कार किंवा ज्या गोष्टी मला त्यावेळी शिकवल्या गेल्या होत्या त्या अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहेत आणि त्या आपोआप होत राहतात. आपल्याला करायची गरज पडत नाही. एवढंच बोलतो. मनेरे हायस्कूलला मी पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.